आणि पंच धर्मेंद्र तांगडी अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी या स्पर्धेमध्ये, कारण आपण पाहतोय की ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते. उद्या मित्रांनो भारताचा प्रजासत्ताक दिवस, गणतंत्र दिवस, आणि त्या दिवशी अंतिम सामना होणार आहे स्वराज्य चषक 2018 फ्लड लाईटमध्ये प्रकाश झोतामध्ये. बरोबर आमचा हा सामना जो होणार आहे तो 7:30 अंतिम सामन्याला सुरुवात होईल. समीर तांगडी सुद्धा एक अपार मेहनत घेत आहेत, सगळ्या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे, खेळपट्टी, त्याचबरोबर व्हीआयपी कक्ष, कॉमेंट्री बॉक्स. आमच्या सहकारी समालोचक योगेश चिकने आणि त्यांचे बंधू ज्ञानेश्वर चिकने या दोन्ही आमच्या समालोचक मित्राने या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी आयदी वडिलोगड संघाचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. जरी मेरी पाय आणि केवणी स्फोट केवणी दोन संघामधील सामना नाणेफेक जिंकून जरी मेरी पाय संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आपण जर बघितलं यष्टीरक्षक आधी यष्टीच्या जवळ आहे, शॉर्ट थर्ड मॅन गलीला आहे क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. पंच इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा. हेमंत ज्याने एक मात्र अर्धशतक पटकावलेले या स्पर्धेमध्ये, हेमंत पाटील एक तालुका क्रिकेटमध्ये नामांकित फलंदाज आहे. हेमंत आणि नॉस्टाकर यांना आहे. मंगेश प्रवीण येतोय ज्याने हॅट्रिक मेडन षटक हाताळलेलं या स्पर्धेमध्ये. छुनवाने अगदी इनफील्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार चौकार. अतिशय सुंदर फटका, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. प्रवीण शॉर्ट रन अप, यावेळेला मात्र पुन्हा फ्लॅशिंग पंच केलेला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमा पार चौकार. जम्पिंग पंच बघायला मिळाला होता, उज्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि जम्पिंग पंच कव्हरच्या वरून डीप कव्हर सीमापार चौकार. केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला गोल्डन बॉय भिवंडी जयेश पाटील आणि त्यांचे सहकारी प्रवीण पाटील बॉयफ्रेंड केवणी दिवे संघाकडून हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. ऑल द बेस्ट आलेले आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चौकार, एक दमदार सुरुवात केवणी स्पोर्ट केवणी संघाची. प्रवीण याला पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे, थोडासा फ्रंट फुटला आला होता आणि खराब क्षेत्ररक्षण होते. दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होणार आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत. मिड ऑफला अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि 2 धावा हेमंत पूर्ण करतोय आणि 2 धावाने हेमंत आपल्या दुहेरी अंकात प्रवेश करतोय. संघाची धाव संख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. दगडूशेठ सारंगाव येथून निश्चितचा फुलाजी पाटील यांनी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद फुलाजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रवीण पहिल्या षटकामध्ये महागडा ठरतोय. फुलटा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार.
गोवेगाव येथून तानाजी पाटील यांच्याकडून क्रिकेट फेस्टिवल 16 चषक हार्डे ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. यायला मात्र अडवे बॅटने चेंडू रोवला जातो, मिडविक रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण चांगली शत्रुक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धावे समाधान मानावं लागतंय या एका धावीने. हॅट्रिक मेडन षटक ज्याने हाताळलेला आहे तो गोलंदाज मात्र पहिल्या षटकामध्ये महागडा ठरतोय. त्याचे कारण सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने अर्धशतक पटकावलंय त्या फलंदाजाने आक्रमक सुरुवात केलेली आहे. याला लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय आणि लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार. निश्चितच करार ऑनड्रॉयचा फटका आपण पाहिला होता मंगेशच्या बॅट मधून आणि 84 फलंदाज ठरतोय चौकाराने या स्पर्धेमधील आपला अकाउंट ओपन करणारा. 21 धावा झाल्यात, महागड षटक. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळेल, खास करून हेमंत याने पहिल्या षटकामध्ये प्रवीणचा चांगला समाचार घेतलेला आहे. तपल 21 धावा पडकावल्या निश्चित गवळी सर. पॉवरफुलच्या षटकामध्ये दोन्ही पॉवरफुल फलंदाजांकडून पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, हेमंत आणि मंगेश. येणाऱ्या फलंदाजामध्ये क्रिस गेलच्या अंदाजाने खेळणाऱ्या निलेश हाई प्लेस वॅल्यू मध्ये अतिशय स्ट्रॉंग बॅटिंग आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा जर विचार केला, धर्मीर चषका मधील हा रनर्स संघ आहे. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन यंदा केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने केलेलं आहे. गोलंदाजीसाठी नितीन येतोय आणि फलंदाजी करण्यासाठी हेमंत सज्ज होते. नॉन स्ट्रायकर यांना मंगेश, फक्त चार क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली आणि शॉर्ट कव पॉइंट आणि एक शॉर्ट फाईन लेग, थोडासा वाईडिश सिंगल वाचवण्यासाठी. बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. नितीन याला मात्र शॉर्ट बॉल, हुकचा फटका, चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, हुकचा फटका आपण पाहिला होता. लवकरच फलंदाज हरकत मध्ये आला होता ना, वो जो कहते ना हरकत में बरकत आहे, चेंडूला भिरकावून दिलं होतं सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आणि या षटकाराने 3,500 धावा या स्पर्धेमधील पूर्ण होत आहेत. षटकार आणि धावसंख्या वाढलेली आहे केवनी स्पोर्ट केवनी संघाची, 27 धावा. असं वाटते ज्याप्रमाणे धावसंख्या होते 60 आकडा पार होऊ शकतो, कारण दुसरं षटक आहे, पहिला चेंडू झाले आणि 27 धावा झाल्या आहेत. ज्याप्रमाणे हेमंत फटकेबाजी करतोय. मित्रांनो या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक ज्याने पटकावलेलं आहे तो हेमंत पाटील खेळपट्टीवर आहे. नितीन यावेळेला मात्र चांगला चेंडू, थोडासा खाली जातोय, पडल्यानंतर उज्वेष्टीच्या बाहेर खाली जातोय. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती, बराच वेळानंतर एक निधाव चेंडू बघायला मिळतोय. निश्चित आहे या चेंडूने थोडस कमबॅक केलेलं आहे नितीनेने. चेंडूची समाप्ती, पहिला चेंडू या इनिंग मधील निर्धाव चेंडू हातवतोय गोलंदाज नितीन. यावेळेला मात्र पुन्हा फटका खेळल्या, खरं तर स्क्वेअर लेग कडे खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय तो लॉंग ऑनला, तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 28. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी बसायचंय, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू आणि त्यांचा कोच आणि खाली ज्या खुर्च्या आहेत त्यांनी कृपया खेळाडू कक्षामध्ये ठेवायचे आहेत, आणि त्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. नितीन यावेळेला मात्र पुन्हा उगता फटका, डीप स्क्वेअर लेग शिवा हवेला चेंडू आहे आणि हवेला मात्र फलंदाज बाद.
तब्बल 28 धावांची पार्टनरशिप केली आहे आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्यानंतर मंगेश भास झालेला आहे. नवीन फलंदाज क्रिस गेल ऑपा केवनी स्पोर्ट्स केवनी निलेश खेळपट्टीवर आलेला आहे. धर्मवीर चषकामध्ये अगदी क्रिस गेलच्या अंदाजाने सर या फलंदाजाने फलंदाजी केली होती. निलेश एक डावखुरा शैलीदार फलंदाज देतोय. नॉन स्ट्राइक रेंजला उभा असणार आहे. हेमंत मात्र खेळपट्टीवर अतिशय चांगली फलंदाजी करतोय, विस्फोटक फलंदाजी करतोय. नितीन यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. थोडासा उज्वेष्टीच्या बाहेर खाली जातोय. थोडस बॉडी लँग्वेजला बघितलं होतं की हेमंत थोडासा थांबून खेळतोय. एक फोर लेनचा चेंडू हाताळला होता. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 28, एक बाद 28. पहिलं दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. हा चेंडू मात्र फ्लॅशिंग स्क्वेअर टाइप कव्हरच्या डोक्यावरून चार धावांसाठी चौकार. हेमंत जे बॅट मध्ये निघाला तिसरा चौकार आणि दोन षटकार. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय हेमंत. केवनी स्पोर्ट केवनी संघाची धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 32. तर दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 32. दमदार सुरुवात म्हणता येईल. फक्त एक फलंदाज बाद झालेला आहे, मंगेश बाद झालेला आहे. तब्बल 28 धावांवर खेळतोय हेमंत. निलेश यास आपलं खातं उघडायचंय. दोन षटकांत जो थोडासा ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे, फक्त एक दोन मिनिटाचा छोटासा ब्रेक असतोय. मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, दोन षटकानंतरच ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. कधी जायचं असेल तर आमच्या पंचांची परवानगी घेणं हे अनिवार्य असणार आहे. यावेळेला मात्र क्रिस गेलच्या अंदाजे फटका खेळलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी षटकार. त्रेसष्टवा हा फलंदाजी षटकाराने खातं उघडतोय. दिनेश यायले मात्र लपेटण्याचा प्रयत्न केला. तो ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. एका धावीने धावसंख्या घडवून होते 39. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला हेमंत आणि निलेश ही जोडी मैदानात आहे. बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे मंगेश. यांनी बाद होण्यापूर्वी 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. मात्र एक चांगली जोडी, सर्वोत्कृष्ट जोडी मैदानामध्ये पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाची. हेमंत पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवलेली आहे. 51 धावा हेमंत पाटील याने नोंदवल्या होत्या. दिनेश सामना करेल फलंदाज हेमंत. यावेळी मात्र अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र जो क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं, कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. डीप स्क्वेअर लेगला सुंदर जलाने फलंदाज फेल. हे म्हणायची गेली संपुष्टात. <It's>,
लोअर फुल टच चेंडू होता आणि स्वीप चांदाने फटका खेळलेला होता, मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक चांगला झेल घेतोय आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय। हेमंत याची विस्फोटक खेळी संपुष्टात येते, त्याला 28 धावांची खेळ गेली होती, 3 चौकार मारले होते आणि 2 षटकार मारले होते। टू ओपनर बॅक टू प्यावेल दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन प्यावेलने परतले, मंगेश त्यानंतर नुकताच बादलेला हेमंत, नवीन फलंदाज आकाश येतोय, निलेश आणि आकाश ही जोडी मैदानात आहे। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे जरीमरे पाय या संघाने। केवनी स्पोर्ट केवनी संघाचा सर्वात सिनियर खेळाडू आकाश, सर्वात सिनियर खेळाडू आहे केवनी स्पोर्ट केवनी संघाचा आकाश। उंची कमी आहे मात्र आकाशी फटके मारण्यामध्ये वाकबगार आहे, एक्सपिरियन्स कंपनीचा सर्वात अनुभवी फलंदाज आकाश मात्र स्ट्राईकला सामना करेल दिनेश याच्या गोलंदाजीचा। याईल मात्र अप्रतिम चेंडू, परफेक्ट क्यू आरकर आणि क्लीन बॉल, एक्स्ट्रा उद्ध्वस्त होता येतात, चांगला यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाजाने। अतिशय चांगली धून आमच्या डीजे मॅन यांनी लावलेली आहे, आकाशसाठी धून लावलेली आहे मला वाटतं, देवा रे देवा देवा नक्की आकाशसाठी धून लावलेली आहे। पहिल्या चेंडूवर त्रिफळाची झालेली आहे, परफेक्ट यॉर्कर। क्रिकेटमध्ये दोन गोष्टीचा सन्मान करायचा असतो, यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर, आणि इथे गवळी सर यॉर्करचा सन्मान केला गेला नव्हता आणि तसे यॉर्कर क्रिकेटचा कॅन्सर म्हटलं गेलेलं आहे। फलंदाज बाद होऊन फॅलो मध्ये परतलेला आहे, नवीन फलंदाज भावेश खेळपट्टीवर आलेला आहे, दिनेश गोलंदाजी मार्गवर सामना करेल फलंदाज भावेश। गतीमध्ये परिवर्तन केला होता, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू रवाना होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअरला आपल्याला पाहायला मिळते, फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही, एका धावीने भावेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या वाढून होती ती 40। पहिल्या षटकामध्ये निश्चितच 21 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये नितीन यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या। दिनेश यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार झाल्यानंतर मात्र नंतरच्या चेंडूंवर कमबॅक केलेला आहे दिनेश, पुन्हा एकदा पायगाव गावच्या टोकावरून वलताना सामना करेल फलंदाज निलेश। यावेळी क्रिस गेलच्या अंदाजाने फटका टोलवला जातोय, शिवारशे भारी षटकार। दोनशे 14 षटकार फेश करतोय फलंदाज निलेश, 214 चौकार आणि 214 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोकले गेलेले आहेत। क्रिस गेलचा अंदाज होता, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो क्रिस गेलला याच फटक्यांचा जास्त वापर करतोय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन जे हे दोन क्षेत्र असतात या क्षेत्रामधून जास्तीत जास्त क्रिस गेल जागेवरून जसा ताकदीतून फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा भिवंडीचा क्रिस गेल गवळी सर आपण पाहतोय जागेवरूनचा चेंडूला शिमाळ्याच्या बाहेर पाठवतोय। साई स्पोर्ट खारबाव आणि अन्नू 11 सुरई दोन्ही संघ करण्यात संपर्क साधायचा आहे, त्याचबरोबर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा तसेच जे आर ई रांजोली या दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे। साई स्पोर्ट खारबाव आणि अन्नू 11 सुरई व पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा व जे आर ई रांजोली या चारही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 46, शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी धुरा सोपवलेला गोलंदाज ललित याच्या खांद्यावर खाडेगावच्या टोकावरून सज्ज होईल, सामना करेल फलंदाज भावेश। निलेश खोलतो वैयक्तिक 13 धावसंख्येवर, त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे आणि भावेश खेळतो आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर, 3 फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले आहेत।
यावेळी मॅच टायमिंग फटका आहे, टायमिंग साधता आलेला नाही आणि भावेश याची गेली संपुष्टात. चौथा आदरा वसोय केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला. या दरम्यान केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला या स्पर्धेला टायगर ऑफ भिवंडी शिवसेनेचे ढाणे वाघ सन्माने तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके बाल्यामामा सन्माने सुरेश म्हात्रे साहेबांचे समर्थक गोट्या पाटील केवणी येथून केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे नवीन फलंदाज विशाल, मात्र सामना करेल फलंदाज निलेश. ललित राउंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ची मासेमारी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, पुन्हा एकदा क्रिस गेलच्या अंदाजाने फटका खेळला होता क्रिस गेल ऑफ केवणी स्पोर्ट्स केवणी देवे या फलंदाजाकडून. चाकेवरून ताकदवर फटके खेळण्यात माहेरी फलंदाज समजला जातोय. यादी धर्मरू चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. याच अंदाजामध्ये षटकारांचा पाऊस पडला होता आणि आतापर्यंत आपल्या इनिंगमध्ये 3 षटकारे पेश केलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी निलेश याच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय. 3-3 शतक चेंडू झेपावतात. तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज निलेश आणि 2 धावीने धावसंख्या वाढून होते ती 54. 54 धावा धावफलक झलकले गेले आहेत केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाच्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये 3 गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. हेमन याने 28 धावांचं योगदान दिलं होतं सलामीला येऊन. त्यानंतर हेमन नंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन निलेश चांगली फलंदाजी करतोय. फॉल थ्रो मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. ललित सामना करेल फलंदाज निलेश. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होता. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवांतर वाईटच्या रूपाने सिंगलने धावसंख्या वाढवून होती ती 55. सुरू असलेला सामना मित्रांनो आपण बघ केवणी स्पोर्ट्स केवणी विरुद्ध जरीमरी पाये या दोन संघामध्ये नाणेफेक हारल्यानंतर केवणी स्पोर्ट्स केवणी प्रथम फलंदाजी करताना. ललित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी चेंडू पडल्यानंतर अनभिक्षित्या उचली घेतली होती चेंडूने. बाउंड झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. चांगला बाउन्स प्राप्त झाला होता या चेंडूवर गवळी सर आपण बघितलं तर. पंच गोरखनाथ पाटील वॉर्निंग देत आहेत गोलंदाजाला की पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे. ललित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सामना करे फलंदाज निलेश. पंचांचा नोचा इशारा करणार. या अगोदरच्या चेंडूवर वॉर्निंग दिली होती आणि फ्री टाचणार आहे. अगदी बरोबर, पहिली वॉन्ग केलं होतं आणि दुसऱ्यांदा चेंडू आपटलेला आहे, बाउन्सर टाकलेला आहे. पंचांनी 9 बॉलचा इशारा केलेला आहे. फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट असा एक चेंडू असतो की त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. निश्चित निलेश याला मात्र आता या गवळीसर एक सुवर्ण संधी आहे, कारण फ्री हिट चेंडूचा सामना करायचा आहे. या चेंडूवर फक्त फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होऊ शकतोय. मोठा फटका खेळण्याचं एक लायसन मिळत आहे फलंदाजाला. मेजवान आहे, पाहूया त्या मेजवानीचा कशा फायदा प्रकारे फायदा उचलतोय. ललित सामनाकडे फलंदाज निलेश. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला होता आणि फलंदाज धावबाद.
टॉपर्डरचे पाच फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतल्या. सर्वप्रथम त्यानंतर चलवता हेमान, आकाश नुकताच झालेला निलेश, केदार येतोय. विशाल आणि केदार ही जोडी मैदानात आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय मित्रांनो, केवनी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध जरीमरी पाये या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम सेतरक्षण स्वीकारलेले जरीमरी पाये या संघाने आणि केवनी स्पोर्ट्स केवनी संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण युट्यूबद्वारे आणि SS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 
प्रश्नांचं आणि कॉल्स आमच्यापर्यंत येत आहेत आणि स्पर्धेची भरपूर चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. कारण भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा सण त्योहार उत्सव आपण पाहतोय. प्रथमच या परिसरामध्ये दिवस रात्र स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि इतिहास रचलेला आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अशा प्रकारे चार षटकांची समाप्ती होते. चार षटकांची समाप्तीनंतर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या झालेली आहे 5-57 आणि 58 धावांचं आव्हान ठेवलंय जरेमरी पाय या संघासमोर. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा जे आर रांधोली तसेच साईस फोर्ट खारबाव व अन्य 11 सुरई चारही संघाच्या कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. चारही संघाच्या कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा. मित्रांनो, आमचा कॉमेंट्री बॉक्स त्यानंतर आपण खाली जातोय. सुदेश तांगडी गोल्ड मॅन स्पर्धेचे आयोजक अपार मेहनत घेत आहेत, त्यांना आपण पाहू शकता. त्यानंतर आमचे पंच गोरखनाथजी पाटील, विनायकजी म्हात्रे, त्याचबरोबर सुनील म्हात्रे आणि आमचे यंग अँड डॅशिंग समालोचक सुनील पवार या ठिकाणी आहेत. आव्हान ठेवले त्या 58 धावांचं आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी सज्ज होत आहे. क्षेत्ररक्षण करण्याच्या तयारीत आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली सलामीला येऊन हेमन या फलंदाजाने 28 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर निलेश यांनी 21 धावांचं योगदान दिलं होतं. स्वयंसेवक अबू स्पोर्ट्स खाडे आपण खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या उपलब्ध करायच्या आहेत. स्वयंसेवक अबू स्पोर्ट्स खाडे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि जय हरी रांधोली दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर साईस फोर्ट खारबाव व अन्न 11 सुरई दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन मित्रांनो आपण पाहतो. क्रिकेट फेस्टिवल स्वराज्याचे खाडे 2018 या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक हेमन पाटील 51 धाव केवनी स्पोर्ट्स केवनी या फलंदाजाने झळकवलं होतं. मित्रांनो, हा भगवा ध्वज हिंदुत्वाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आपण डोळ्याने फडकताना पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अतिशय नैरम्य दृश्य पाहतोय आपण. ही जी क्रीडानगरी आहे स्वर्गीय वनिता तांगडी क्रीडानगरी, याचा हा उत्तरेचा परिसर आहे. अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळतोय. अतिशय हिरवीगार झाडी या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन गणेश दीक्षित यांनी टिपलेलं हे विहंगम दृश्य. सामना सुरू होणार आहे तत्पूर्वी मात्र आपण हे पाहू शकता. अतिशय आल्हाददायक वातावरण आणि जी क्रीडानगरीच मुळात ज्या ठिकाणी आहे उत्तरेचा परिसर आहे. समोर
गर्द हिरवीगार झाडी, त्यानंतर एक कामन दुर्ग तो परिसर, जणू काही अगदी कॅरेबियन बेटावरले दृश्य वाटते. कॅरेबियन मध्ये असे काही क्रीडांगण आहेत, त्या ठिकाणी असं दृश्य बघायला मिळते. पुन्हा एकदा आपण खेळपट्टीवर जाऊया, कारण 58 धावांचं लक्ष 14.50 आस्किंग रन रेट. जयेश थांगडी लगेचच आम्हाला माहिती पुरवत आहेत. पहिला चेंडू यावेळेला मात्र अराउंडी लेग, पंचांचा काही शब्द बघायचा आहे. अराउंडी लेग मला वाटते त्रिफलाची झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर बडे मसले जालमे फसतोय. मोठा फलंदाज ज्याच्याकडून अपेक्षा होती मात्र अपेक्षा भंग झालेला आहे. पहिला फलंदाज अराउंड लेक त्रिफलाची तो होऊन पॅनकडे परतताना एम ए मराठीचे माजी सदस्य, त्याचबरोबर शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख देवानंदजी थळे साहेब यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. देवानंदजी थळे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या पंचाने मैदानात जायचंय. कोळशाचे उद्योगपती प्रणय रायकर पाये यांच्याकडून झरमरी पाये या संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसे त्यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद प्रणय रायकर पाये, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच चेंडूवर अराउंड इलेक्ट्री फ्लाचित. दुसरी गोष्ट म्हणजे सुभाष धुमाळ आपण पाहतोय. पहिला चेंडू तुम्ही खेळतात, खरं तर तुम्ही सरळ बॅटने खेळणं फार गरजेचं आहे. थोडासा डिफेन्सिव्ह होता पहिल्या चेंडूवर, तुम्ही अराउंडी लेग्स त्रिफळाचित होता आणि संघावर त्यामुळे जबरदस्त मानसिक दडपण निर्माण होतो. आता मात्र डावखुरा शैलीदार फलंदाज दिनेश खेळण्यासाठी येतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर एक जबरदस्त मनोधैर्य वाढलेलं आहे. अजय याला मात्र इनफील्डच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. चौकार जो शेवटचा जोन्स वर्ग इथं सामना गवळीसर सुरू आहे, त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. इंडिया संघाला 187 ऑल आउट केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा 116 धावांवर 5 फलंदाज बहादूर मध्ये पडत आहे. 48 धावांवर खेळत आहे आणि क्विंटन डिकॉक 4 धावांवर खेळत आहे. मात्र जोन्स वर्ग असं एक क्रीडांगण आहे की ज्या क्रीडांगणावर भारतीय संघ एकही सामना गवळीसर हरलेला नाही. एकमेव विजय जो मिळाला होता तो राहुल द्रविडच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला याच ग्राउंडवर मिळाला होता. अजय पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लॉफ केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. डीप मिड विकेट सीमापार चौकार. अति सुंदर फटका होता, अगदी इनफील्डच्या वरून पुन्हा एकदा फटका खेळलेला होता आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिला फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र
दिनेश शेजर कुठल्या प्रकारे मानसिक दबाव बघायला मिळत नाहीये, आपला नैसर्गिक खेळ करताना दिसतोय. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अगदी पायगावच्या पायगावात रोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्ग असत. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, मला वाटते तिफलाची धोदोय. गौली सर एक नाट षटक आपल्याला पाहायला मिळतंय, कारण बघितलं आपण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता, दोन चेंडूवर बॅक टू बॅक दोन चौकार आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. दिनेश प्ले डाऊन झालेला आहे, चांगला चेंडूचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीवर आदळलेला आहे, प्ले डाऊन झालेला आहे. आणि आता मात्र फलंदाज जातोय तो प्रणय. प्रणय एक युवा फलंदाज आहे. चंदन देवळीकर यांच्याकडून जरीमरी पायी संघाला सुवर्ण संधी आहे, जर आपण हा सामना जिंकता तर रोख 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. पण चंदन देवळीकर सध्या तरी ऑल इज वेल नक्कीच नाहीये. अजय यानं होता फोर्स केलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. चंदन देवळेकरचा आवाज प्रणय याच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे, कारण प्रणय आहे चंदन देवळेकरांचा आवाज एक आक्रमक फटका खेळतोय. पहिल्याच चेंडूवर षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. 216 षटकार लागले आतापर्यंत. अजय पुन्हा एकदा ठाईव केलेल्या स्क्वेअर लेग कडे पहिली अतिशय वेगात पूर्ण केलेली, मात्र क्षेत्ररक्षण डीप मधून येतोय हेमंत. फक्त एकच धाव आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 15. नेट टू नेट फाइट आस्किंग 14.50 आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा, मात्र दोन खंदे फलंदाज बाद झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 216 षटकार आणि 216 चौकार लागलेले आहेत. म्हणजे क्लास क्रिकेटही बघायला मिळालेलं आहे आणि हवाई यात्राही बघायला मिळाली आहे. अठ्ठावन्न धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. गवळी सर जरी दोन्ही फलंदाज बाद झाले असले तरी दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज, खास करून प्रणय ज्याने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. आता क्षेत्ररक्षण फांगवलं जाणार आहे, कारण एसटी रक्षक एसटीच्या जवळ शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, थोडासा कव्हरच्या दिशेने एक शॉर्ट फाईन लेगी, 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आणि 1 लॉंग ऑफ लाईन निलेश, वाईट ऑफ लॉंग ऑफला, लॉंग ऑन डीप मिड विकेट. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू मिड ऑनवर डीप मिड ऑनला, क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी तैनात आहे, तोपर्यंत मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने धावसंख्या होते 16 58 धावांचं लक्ष आहे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. मित्रांनो प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. या मात्र उजेष्टच्या बाहेरचा चेंडू आणि रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळते, एका धावाने धावसंख्या होती 17. काका आणि पुतण्या अशी जोडी खेळपट्टीवर आहे. याला मात्र करारा ड्राईव्ह, चेंडू सरळ येतोय तो, थोडस खराब क्षेत्ररक्षण होते निलेश कडून आणि 2 धाव पूर्ण करतोय प्रणय.
काका पुतण्या ही जोडी खेळपट्टीवर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट शिवनारायण चंद्रपाल आणि त्याचे पिताश्री खेळले होते आणि दोघांनी 50 धावाही एका सामन्यामध्ये पूर्ण केल्या होत्या, 50 पूर्ण केल्या होत्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये असे खेळताना बघितलेले, कारण देसाई जे गाव आहे त्या ठिकाणी रिची आणि प्रमोद आणि त्यांचे पिताश्री सुखदेव असे कित्येक वर्ष एकाच संघातून खेळताना बघितलेले आहेत मी. त्यांचे पिताश्री सुखदेव आणि त्यांची मुलं रिची आणि प्रमोद यांना खेळताना बघितलेलं आहे. केदार हा चेंडू मात्र उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर आहे, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. हे कवांतर धाव मिळते, धावसंख्या होते 20. केदार जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप. हा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ट्वेंटी क्रिकेट आणि वन डे क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं असतं. केदार याला मात्र शॉर्ट डाऊन पुल केलेला आहे चेंडूला, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 21. अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलेलं आहे, या षटकामध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद केलेला आहे. फलंदाज बाद करणं यश आलेलं आहे, मात्र किफायती गोलंदाजी बघायला मिळते. आता मात्र 21 धावा झाल्या, त्यांना उर्वरित जी 2 षटके आहेत 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी सदतीस धावांची आवश्यक 37. काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मुरुडेश्वर गवळी सर. सामना पाहतोय जरीमरी पाये विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघामध्ये 58 लक्ष्याचा पाठला करताना आतापर्यंत जरीमरी पाये संघाने आपल्या धावपळकर धावा झळकल्या त्या 21 2 षटकाच्या समाप्तीनंतर. मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1988 मध्ये चेतेश्वर पुजाराचा जन्म झाला होता आणि आज तालुका क्रिकेटमध्ये वीर ताने दापोडे संघाच्या तेजेश पाटीलचा जन्म झाला होता. चेतेश्वर पुजारा ज्याच्या नावे दुर्दैवी रेकॉर्ड 53 चेंडू खेळून काढल्यानंतर एक धाव पूर्ण केली होती आणि एक दुर्दैवी रेकॉर्ड पहिला फलंदाज दुसऱ्या कसोटीमध्ये असा ठरला होता जगातील 23वा फलंदाज जो दोन्ही डावामध्ये कसोटीच्या धावपात झाला होता आणि भारतीय संघाकडून पहिला फलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा याचा हा दुर्दैव रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र अर्धशतक साजरे केलेले आहे, मात्र दुर्दैव रेकॉर्ड त्याच्या नावे कायमचाच नोंदवला गेलेला आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज हेमन ऑलराऊंडर केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावबाद. धावपटावरचे 3 फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतले, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 22. स्पर्धेचा हा सलग 5वा दिवस पाहतोय मित्रांनो. तसा आज 25 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी 1985 मध्ये वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज
जो मुंबई इंडियन्सकडून सलामी केलेला फलंदाज लेटेन सिमन्स याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1988 मध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1991 मध्ये श्रीवाचा बंधू मार्को याने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता इंग्लंड विरुद्ध. आजच्या दिवशी इंग्लंड विरुद्ध मार्को याने आपले टेस्ट डेब्यू कसोटी पदार्पण केलं होतं. यानंतर सामना होईल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा विरुद्ध जे आर रांदोली, त्यानंतर साई स्पोर्ट खारबाव आणि अन्नू 11 सुरई, त्यानंतर गावदेवी वडघर आणि एकवीरा मानकोली. हेमान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर पायगाव गावच्या टोकाकडून बोलताना यायला मात्र करार ऑफ राईटचा फटका वाडिश लॉंग ऑफला थोडस खराब क्षेत्ररक्षण, मात्र एकच धावे समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या वाढवून होते ते 23. अतिशय उत्कृष्ट टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेचा. क्रिकेट फेस्टिवल स्वराज्याचे खार्डी 2018 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी मात्र अपील केला गेला होता पंचांचा वाईटचा शेळ होतोय अवंतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल होते ती 24. 58 या लक्ष्याचा आपण पाहतोय जरेमिरी पाय या संघाला. उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन असणार आहे आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. मित्रांनो उद्या 26 जानेवारी आणि निश्चितच या स्पर्धेचा स्वराज्याच्या खाडी क्रिकेट फेस्टिवलचा उद्याचा फायनलचा दिवस असणार आहे. हेमन सामना करायला फलंदाज प्रवीण. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, कुठलाही प्रयत्न नाही झेल घेण्याचा. वाडिश लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते. या 2 धावीने धावसंख्या वाढवून होते ती 26 लॉस ऑफ 3 विकेट. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज आहेत, त्यामध्ये ज्युनियर दिनेश, उमेश आणि सिनियर दिनेश. प्रणय आणि प्रवीण हे जोडी मैदानात आहे. यावेळी करार ऑनड्रॉयचा फटका डीप क्षेत्र चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव, एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावीने धावसंख्या वाढवून होती ती 27, मात्र एकेरी दुहेरी धावीने गवळी सर काही साध्य होणार नाही. हवाई मार्गाचा वापर करावा गेला जर जरीमरी पाय संघाला सामना जिंकायचा असेल तर, कारण तिसरं षटक मार्ग आहे. हेमन पुन्हा एकदा पायगाव गावच्या टोकावरून बोलताना पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 27. 6 चेंडू मध्ये 1 चेंडू शेष आहे. हेमन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर. यावेळी मात्र हेलिकॉप्टर ड्राय शॉर्ट मिडियो गेला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या अडवून होती ती 28. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती तर धावसंख्या झाली होती 28. उर्वरित 6 चेंडू मध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. तालुका क्रिकेटमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना हा कारनामा केला होता ठाकराचे पाडा मैदानावर जयभजन कारिवल संघाच्या पप्या खारिकेने. ज्यावेळी 6 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता असताना शिलुमाता वर्ल्ड संघाच्या अतिश पाटील या गोलंदाजाला 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोकून पहिला फलंदाज बनला होता आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. ग्रामीण क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकणारा पहिला फलंदाज बनला होता, पहिला विक्रम केला होता पप्या खारिक या फलंदाजाने. 6 चेंडूमध्ये येथे 30 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेला आहे धनराज. मात्र केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने या मैदानावर चांगलं राज्य केलेलं आहे, राज चाललेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा. मग गोलंदाजी असो की फलंदाजी असो, क्षेत्ररक्षणही चांगलं केलंय. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये हेमन पाटील आणि त्याच्या संघाने चांगली भरीव कामगिरी केली आहे. धनराज सामना करेल फलंदाज प्रणय. यावेळी मात्र चेंडू हुकच्या अंदाजाने केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 1 षटकार.
धनराज शेवटचं षटक आदळलं मित्रांनो. आज 25 जानेवारी ने आजच्या दिवशी 2004 मध्ये वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 54 धावांवर ऑल आउट झाला होता. आणि याच्या दिवशी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर ॲडम गिलक्रिस्ट याने इस्टनच्या मागे 413 विकेट घेऊन मार्क बाउचरचा साऊथ आफ्रिकेचा जो रेकॉर्ड होता 412 विकेटचा तो मोडीत काढला होता. तसे आजच्या दिवशी 2014 मध्ये न्यूझीलंड आणि इंडिया यांच्यामधील सामना टाय झाला होता. दोन्ही संघाने 314 धावा केल्या होत्या आणि अश्विन आणि जडेजा यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. रवींद्र जडेजाने 45 चेंडूमध्ये 66 धावा आणि आर अश्विन याने 46 चेंडूमध्ये 66 धावा. दक्षिण आफ्रिकेचे 130 धावांवर 6 फलंदाज बाधून फेलमध्ये परतलेले आहेत. विकेट चेंडू खेळला जातोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षक झपावला होता. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या वाढवून होती 36. 4 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू मैदानामध्ये सावलीचं साम्राज्य वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सूर्य हळूहळू अस्ताला जाताना धनराज राईट अमोर द विकेट. यावेळी एक मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक बनतो प्रेषक. कारण चेंडू जातो शिमार शिमार षटकार. आता मात्र जे समीकरण आहे 3 चेंडू आणि गवळी सर 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र तिन्ही चेंडू सीमारेषे बाहेर टोलवावे लागतील फलंदाजांना. हा सामना जर जिंकायचा असेल जरी मरी पाहिजे या संघाला. तिन्ही मोठे फटक्यांची आवश्यकता असल्याने उरवले 3 चेंडूंवर. आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये धर्मेंद्र तांगडे यांचे सुपुत्र हिमेश तांगडे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम हिमेश तांगडे. गोडसे गौरव भविष पवार यांचे जबरदस्त फॅन आहेत. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. तिन्ही चेंडूना मात्र सीमारेषे बाहेर रस्ता दाखवा लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल जरी मरी पाय संघाला. यावेळी एक मोठा फटका आणि चेंडू सुमाशेवर तडी बाळ षटकार. वन मॅन आर्मी बघायला मिळते. किल्ला लढवते प्रणय. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता म्हणजे 1 चौकार आणि 1 षटकार. निश्चित असे रंगतदार मूड मध्ये आपण पाहतोय फलंदाजालाही. कारण आता मात्र सामन्याचं समीकरण गवळी सर बदललेलं आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे आणि लगेचच मिडल कॉन्फरन्स बघायला मिळतंय. म्हणजे थोडासा मानसिक दबाव बघायला मिळतोय. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पण मात्र जिगरबाज प्रणय यांनी अजून हिंमत सोडलेली नाहीये. तरी मला चषक सुरेचे वन मॅन शो नितीन पाटील आणि नयन पाटील यांनी या सोलर चषक हार्डी क्रिकेट फेस्टिवल साठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन केलं होतं वन मॅन शो नितीन पाटील आणि नयन पाटील यांनी. आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्या. धन्यवाद नितीन पाटील, धन्यवाद नयन पाटील. 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. मात्र रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मिस होतोय चेंडू. मात्र कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे जरीमरी पाय संघाने या सामन्यामध्ये फलंदाजी केलेली आहे. खास करून फलंदाज प्रणय निश्चित अतिशय उत्कृष्ट फलंदाजी प्रणय यांनी केलेले आहे. त्याच्या इनिंगचा जर विचार केला गोली सर तर तब्बल 4 षटकार आपल्या इनिंग मध्ये पेश केलेले आहेत. वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळत आहे.
आता मत मिशन इम्पॉसिबल कारण शेवटचा एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू मध्ये तालुक क्रिकेट मध्ये 13 धावा झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे सामना जिंकतोय केवणी स्पोर्ट्स केवणी. अभिनंदन अभिनंदन केवणी स्पोर्ट्स केवणी. अभिनंदन हेमंत पाटील, अभिनंदन मंगेश, अभिनंदन क्रिस गेल निलेश. हार्ड लग हार्ड लग जरी मरी पाए. आणि या सामन्यामध्ये मेन ऑफ द मॅच ठरतोय निश्चितच कासर ओढवले. इथे चषक जिंकल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ठरला होता आणि या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे निश्चितच केवणी स्पोर्ट्स केवणी संघाचा ग्रेट ऑलराउंडर हेमंत पाटील. हेमंत पाटील मॅन ऑफ द मॅच. या चषकामधील एकमेव अर्धशतक वीर मित्रांनो आपण पाहतोय हेमंत पाटील ज्याने या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या कुठून काढल्या त्या 51 धावा. आणि या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना 28 धावा आणि गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करताना 7 फक्त धावा दिलेल्या होत्या. ऑलराउंडर परफॉर्मन्स हेमंत पाटील याच्याकडून. हेमंत पाटील आपण पुढे यायचं. अतिशय उत्कृष्ट हेली फेस केली होती. विष्णू वाघे आमचे पिच क्युरेटर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. प्रवेश जेवडेकर यांचं आगमन स्वागत आहे. हेमंत इज द मॅन ऑफ द मॅच आणि पुरस्कार दिला जाणार आहे तो आमचे मंगेश तांगडी यांच्या शुभ हस्ते. सो वेल प्लेड हेमंत. हेमंत अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी एक सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि स्पर्धेमध्ये एक मात्र अर्धशतक पटकावलेलं आहे. काय वाटतंय? अतिशय छान वाटतंय. हेमंत या मैदानावर खेळताना काय अनुभव आलेला आहे? हे जे आयोजन केलेलं आहे वन मॅन शो विकीजी म्हात्रे त्याचबरोबर अबुसफोर्ड खारडी आणि इतिहास रचलेला आहे प्रथमच फ्लड लाईट ची आणि तुम्ही यानंतर सामना फ्लड लाईट मध्ये खेळणार आहात. काय वाटलं खेळताना? अतिशय छान वाटतंय. विकी म्हात्रे मी यांचा खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी दिवस रात्र जी स्पर्धा आयोजित केली आहे ती व्यवस्थित पार पडत. भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जे त्यामध्ये हेमंत पाटील एक पदाधिकारी आहेत. तर खेळाडूंनी कशा प्रकारे खेळ करायला हवा?